ट्रांजैक्शन नंबर 5। आता पुढील ट्रांजैक्शन हे 2 एप्रिल 2016 या तारखेला झालेले आहे। पेड कैश टू मिस्टर कदम फॉर ऐडवर्टाइजमेंट चार्जेस ₹3000, म्हणजे आपल्या बिझनेसमधून आपण मिस्टर कदम यांना ऐडवर्टाइजमेंट चार्जेस म्हणून ₹3000 दिलेले आहेत। या ठिकाणी कॅश आपल्या बिझनेसमधून गेलेली आहे म्हणून आपण याचा ट्रान्झॅक्शन टाईप हा कॅश पेमेंट असा इथं या ठिकाणी घेणार आहोत। आता कॅश पेमेंट या टाईपनुसार याला जर प्रश्न विचारले या ट्रान्झॅक्शनला की बिझनेसमधून काय गेले, तर कॅश ही आपल्या बिझनेसमधून गेलेली आहे व कशासाठी गेली, तर ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेससाठी। म्हणून या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन लेजर अकाउंट इन्वॉल्व होतात, एक ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस अकाउंट व दुसरे कॅश अकाउंट। नियमानुसार ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस हे नॉमिनल अकाउंट आहे व नॉमिनल अकाउंटच्या रूल्सनुसार डेबिट ऑल एक्सपेन्सेस, कारण ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस हा आपला एक्सपेन्स आहे व डेबिट ऑल एक्सपेन्सेस या नियमानुसार आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट चार्जेस या अकाउंटला डेबिट द्यावं लागेल। व कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, रिअल अकाउंटच्या नियमानुसार क्रेडिट व्हॉट गोज आउट या नियमानुसार कॅश अकाउंट ही बिझनेसमधून गेलेली आहे म्हणून कॅश अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल। या ट्रान्झॅक्शनची एंट्री जर्नल बुकमध्ये या प्रकारे होते, डेट 2 एप्रिल 2016, पर्टिक्युलर्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, डेबिट अमाऊंट आहे 3000 व टू कॅश अकाउंट, कारण कॅश बिझनेसमधून गेलेली आहे म्हणून टू कॅश अकाउंट क्रेडिट अमाऊंट 3000। अशा प्रकारे या ट्रान्झॅक्शनची एंट्री जर्नल बुकमध्ये आपण करू शकतो।